बँकेच्या कर्मचाऱ्यांची सेवा ही समाप्त होणार असून आवश्यक तेवढेच कर्मचारी ठेवले जातील अशी माहिती उपनिबंधक मनोहर माळी यांनी दिलेली आहे कराड जनता बँकेचे एकूण एक लाख हजार सातशे एकसष्ट ठेवीदार आहेत त्यांच्या ठेवी पाचशे सोळा कोटी पस्तीस लाख इतक्या आहेत पैकी पाच लाखाच्या आतील एक लाख पाच लाख नव्याण्णव हजार एकशे त्रेसष्ट ठेवीदार आहेत त्यांची रक्कम चारशे एकतीस कोटी लाख हजार इतकी आहे पाच लाखापर्यंतच्या ठेवींना विम्याचे संरक्षण आहे त्यामुळे पाच लाखपर्यंतच्या ठेवी परत देण्यासाठी विम्याचे प्रस्ताव तयार करण्यात येतील या प्रक्रियेला पुढील चार ते पाच महिन्यांचा कालावधी लागेल असेही माळी यांनी सांगितले आहे जनता बँकेच्या एकूण एकोणतीस शाखा आहेत दोन विस्तारित कक्ष असून पुणे मुंबई सांगली सातारा कोल्हापूर येथे या शाखा कार्यरत आहेत त्याही बंद करण्यात येणार आहेत सात नोव्हेंबर दोन हजार सतरा रोजी रिझर्व्ह बँकेने कराड जनता बँकेवर निर्बंध घातले होते या निर्बंधांचे उल्लंघन केले म्हणून सहा ऑगस्ट दोन ला या बँकेवर प्रशासक नेमण्यात आले होते ठेवी परत करण्याबाबत व वसुलीबाबत कोणतीच प्रगती दिसून न आल्याने रिझर्व्ह बँकेने अखेर कराड जनता बँक दिवाळखोरीत काढण्याचा आदेश सोमवारी रात्री काढले आहेत